मिरज शासकीय कोरोना रुग्णालयातील कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर परिचारिका यांच्याकडून पोलिसांचे कोरोना जनजागृती समुपदेशन करण्यात आले. राज्यातील पोलिसांमध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. जवळपास 1000 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना बंदोबस्तात असलेल्या पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालाय. त्यामुळे पोलिसांच्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे मिरज शासकीय कोरोना रुग्णालयातील कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर परिचारिका यांच्याकडून पोलिसांचे कोरोना जनजागृती समुपदेशन करण्यात आले. बंदोबस्तात असताना नागरिकांशी कशा प्रकारे संवाद साधायचा, क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांना कशा प्रकारे हाताळायचे याची सविस्तर माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी डीवायएसपी संदीप सिंग गिल, पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मिरज सिव्हिल कोरोना रुग्णालयातील सारिका घवाळे, विवेक कुरणे, प्रिया राऊळ, आशिष उंबासे, संतोष कांबळे, वरुण सत्याचारी, शेखर साठे, शमुएल कुरणे आदी कर्मचाऱ्यांनी पोलिसांचे मनोबल वाढवले. मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे परिचारिका वॉर्ड बॉय आणि एक मानसशास्त्रज्ञ महिला प्रियांका राऊत ह्या ज्या ठिकाणी आल्या होत्या, त्याच्यामध्ये सारिका घवळे मॅडम, विवेक कुरणे, त्याचप्रमाणे प्रिया राऊळ मॅडम, आशिष उंबासे, वरुण सत्याचारी, त्यानंतर संतोष कांबळे, शेखर साठे आणि शमुएल कुरणे असे करोनाच्या संबंधाने माहिती देण्यासाठी. आपण काळजी कुठल्या पद्धतीने घेतली पाहिजे, जो समोरची व्यक्ती आहे तिच्याशी किती अंतरावरनं बोललं पाहिजे, किंवा एखादी तुम्ही नाकाबंदी आहे तर नाकाबंदी करत असताना आपण त्याच्याशी जास्त संपर्क ठेवला नाही पाहिजे, आपण मास्क लावला पाहिजे, मास्क लावूनच त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याच्या थुंकीतून त्याच्या बोलण्यातून ते जे विषाणूचा प्रसार होऊ शकतो याच्यासाठी आपण केअर घेतली पाहिजे. त्याच्या दिलेले जे काही परिचारिका आणि होमगार्ड्स आहेत त्यांचे आम्ही आभार मानतो आहे आणि ते प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन अशा प्रकारचं मार्गदर्शन करून पोलिसांना अपग्रेड करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही पुनश्च आभार मानतो.